नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की खोल समुद्रात ढोल यावा जालीने केली जाणारी पापलेट माशाची मासेमारी। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशाप्रकारे पापलेट माशाची मासेमारी केली जाते। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी फिशिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघण्यासाठी भेटतील। तर आता तुम्ही पाहू शकता आपले जे डोली सोडण्याचं काम आहे ते आता चालू झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आमची चारही बाजूने बघा पाणीच पाणी आहे, सर्व दिशेला तुम्हाला पाण्याने पाडलेलं दिसेल। जे तुम्हाला आता फुगे दिसत आहेत समोर हे आपल्या डोल्या आहेत, आपण किती 10 डोली बांधलेल्या आहेत बघा, अशा प्रकारचे फुगे असते। फिशिंगसाठी हे फुगे आहेत, या फुग्यांचं खूप महत्त्व असते कारण याच्याद्वारे आपली जी डोल आहे ती पाण्यात किती खोल म्हणजे खाली आणि वर राहावी पाण्यात हे त्या फुग्यांवर अवलंबून असते। आणि एका डोलीला साधारणपणे 3 फुगे बांधले जातात। आणि पापलेट फिशिंगसाठी आपल्याला जी आपली डोल आहे ती आपल्याला जास्त वरच ठेवावी लागते, जास्त डीप नाही, कारण डीप जेव्हा आपण करदीची मासेमारी करतो करदी बोंबील याच्यासाठी जास्त आपल्याला म्हणजे खाली डोल टाकावी लागते। कारण पापलेट जो मासा आहे तो पाण्याच्या वरच्याच बाजूला असतो, म्हणून आपल्याला जी डोल आहे ती आपल्याला वरच ठेवावी लागते। तर आता तुम्ही पाहू शकता बघा कशा पद्धतीने आता ती डोल आहे ती आपली खेचायची घेतली आहे। तुम्ही पाहू शकता रायनल आहे, टायसन आहे आणि डॅडे आहे बघा। हा आणखी एक फुगा असतो जो मध्ये बांधला जातो, तर तो टायसन सोडेल बघा रायनल कशा प्रकारे ती डोल खेचतो आहे। हे बघा तुम्ही आपली डोल पाहू शकता किती लांब असते ती, हे बघा आता अशा प्रकारे हे बांधलं जातं। आणि त्याच्यानंतर पुढे एक अशा प्रकारचा पाईप असतो जो आपण आता पाहतो आहे, त्या पाईपाला तून ती दोरी टाकली जाते आणि आपली जी वीज आहे पावर टेक त्याच्या सहाय्याने ते खेचलं जातं। तर तुम्ही पाहू शकता इथे एक जाल्याच्या वरच्या बाजूला सुद्धा एक बघा मासळी लागले, तर तुम्ही पाहू शकता ही सुरमय मासळी आहे, तर ही टायसन काढत आहेत। आता आपली डोल कशा प्रकारे खेचली जात आहे पाहू शकता, ह्या वरच्या बाजूला सुद्धा तेव्हा पापलेट आहेत बोंबील आहेत। कारण जी मासली आपली डोलीचा जो शेवटचा भाग असतो मागचा भाग जिथे मासली साठली जाते त्याच्यामध्ये ती पोचत आहे, ती मासली दुसरी इथे अडकली जाते। तर बघा आता टायसन ती कशाप्रकारे काढतो आहे, त्या साईडला रायनलसुद्धा काढतो आहे। या साईडला जो फासा असतो तो कमी असतो म्हणून ते काढण्यासाठी प्रॉब्लेम होतो, पण ती चांगल्या प्रकारे काढावी लागते। तर ही बघा आपल्या जी वरचा भाग असतो त्याला हे एवढे पापलेट लागलेले, त्यानंतर जो सुरमय सुद्धा पाहू शकता हे सुद्धा या वरच्या भागाला। आता जो आपला डोलीचा शेवटचा भाग आहे तो आता वर घेतलेला आहे, पाहू शकता आपल्याला किती पापलेट भेटलेली आहे। ही आपली पहिलीच डोल आहे, अशा प्रकारे आपण 10 डोली आपण बांधलेल्या आहेत। तर आपली बघा पहिली डोल होती, त्याचा जो शेवटचा भाग आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये किती मासले आहे बघा, कापडे आहेत पापलेट आहेत, त्यानंतर जे सफेद सफेद तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट जेली फिश आहेत। टायसन बघा ते कशाप्रकारे जी चालीतून मासले काढतो बघा, पापलेट त्यानंतर कापडी पापलेटसुद्धा आहे कशा प्रकारे ते धडपड करत आहेत पाहू शकता, ती पापलेट आहेत। तर हे आपल्याला सर्व साफ करावं लागेल वेगवेगळे पापलेट, त्याच्यानंतर जी दुसरी मासली आहे ती वेगळ्या टपात या साईडला टप ठेवली आहेत, त्या टपामध्ये ती निवडली जाईल वेगवेगळी करली जाईल। तुम्ही आता पाहू शकता आपली जी दुसरी डोल आहे ती सुद्धा ओढायची घेते, त्याच्यामध्ये बघा वरच्या बाजूला सुरमय आणि तिथे पापलेट लागलेले आहेत, तो रायनल आणि आमचा जो डान काका आहे ते काढत आहेत। पण आपण पाहायला गेलो तर 2.5 ते 3 महिने मला वाटतं मासेमारी बंद होती, त्याच्यानंतर हा
आता हंगाम सुरू झाला आणि त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदाच मासेमारी करण्यासाठी आला 2-3 महिन्याच्या नंतर. पाहू शकता थोडा सुरमय पापलेट, आणि मी संपूर्ण व्हिडिओ बनवला नाही, फक्त 2 डोली सोडण्याचा, 10 डोली आहेत, फक्त 2 डोली सोडण्याचा व्हिडिओ बनवला. आणि त्याच्यामध्ये मी डोली कशाप्रकारे बांधल्या जातात हे सुद्धा दाखवलं नाही, कारण मी जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलवर आणखी एक व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामध्ये मी दाखवलं की डोली कशाप्रकारे बांधल्या जातात. पण मी या व्हिडिओमध्ये दाखवायला गेलो असतो तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, आणि त्याच्यानंतर आम्ही पहिलाच माणसंसुद्धा कमी आहोत. आम्ही फक्त 6 मला वाटतं जणं पहिल्या पलटीसाठी आलो आहोत, आणि सर्वांनाही डबल कामे करावी लागतात म्हणून मलासुद्धा व्हिडिओ काढणं पॉसिबल नव्हतं. तुम्ही पाहू शकता आता वरच्या बाजूला बघा बोंबील लागले आहेत, त्याच्यानंतर आणखी एक छोटी मासे लागले आहेत, पापलेट लागलेले आहेत, हे सर्व काढावे लागते, भरपूर कामं असतात. म्हणून मी संपूर्ण व्हिडिओ बनवला नाही, फक्त 2 डोलीचाच व्हिडिओ बनवला आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ बनवायला गेलो तर मला बिझी राहावं लागेल, आणि जे माझं काम राहील ते राहील. मला दाखवतो मी कुठलं काम करतो, त्याच्यामध्ये जे मासली निवडायचं काम असते बघा या साईडला, तर ते करतो मी. तर आपल्या दुसऱ्या डोलीचा सुद्धा जो मासलीचा भाग असतो, शेवटचा भाग ज्याला म्हटलं जातं, तो तुम्ही पाहू शकता आता तो उचलला गेला आहे. बघा याच्यामध्ये सुद्धा भरपूर पापलेट लागले आहेत, त्याच्यानंतर जेलीफिश साधारणपणे प्रत्येक डोलीला येतच असतो, खूप जेलीफिश येत असतात, आणि त्याच्यामध्ये असे सुद्धा जेलीफिश जे आपल्या अंगाला लागले तर खूप बापरे खूप आपल्याला दुखापत होते, आपल्याला खाज होते, अशा प्रकारचे सुद्धा जेलीफिश असते. म्हणून सावधानीरित्या त्या मला वाटतं साफ कराव्या लागतात. बघा तिथून आता मी तुम्हाला दाखवतो मी जे पहिली हे होते ते कशाप्रकारे निवडलं आहे. बघा या साईडला बोंबील ठेवल्यात, त्याच्यानंतर ते इथे एक टप आहे, त्याच्यामध्ये पापलेट आहेत. बघा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टाकून पापलेटसुद्धा आहेत, कशाप्रकारे जिवंत संपूर्ण सर्व पापलेट आहेत. या साईडला हे पहिले आपली जी डोल होती त्याचे पापलेट, त्याच्यानंतर इथे हे बघा मिक्स सुरमय आहेत, आणि त्याच्यानंतर ते दुसरी छोटी मासले आहेत ती काढलेली आहे. बघा अशा प्रकारची मासले आहेत, त्याच्यामध्ये जेलीफिश बघा तुम्ही, कापरी पापलेटसुद्धा भरपूर आहेत. आणि जर तुम्हाला डोल ही पद्धत कशाप्रकारे मासेमारीसाठी बांधली जाते हे पाहायचं असेल तर नक्कीच माझा जो दुसरा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही पहा. तर बघा आता आपल्या ज्या डोल्या आहेत त्या आपल्या सर्व डोली सोडून झाल्यात. बघा आपल्याला किती मासले भेटले, किती पापलेट भेटले, त्या 10 डोलीमध्ये आपल्याला बघा एक टप भरेल एवढे पापलेट भेटलेले आहेत. तर आता ते बघा अशा प्रकारे आता ते धुवायचे घेतील, मग त्याच्यानंतर ते परत एकदा त्या टपात भरून मग ते आपले जे आपले खण असतात फ्रीजर टाईप त्याच्यामध्ये ते ठेवले जातील. बघा आता ते धुवायचे घेतल्यात, आणि असेच मला वाटतं एक एक टप करून तब्बल 8-9 दिवस अशाच प्रकारची मासेमारी करावी लागते. 8-9 दिवस समुद्रामध्ये अशाच प्रकारची मासेमारी करून एक एक टप करून अशा प्रकारची मासली साठवावी लागते. नक्कीच लोकांना माहीत नाही कशा प्रकारची कोल्यांना मेहनत असते हे माहीत नाही, फक्त त्यांना एवढंच माहीत असतं की कोल्यांना भरपूर मासली मिळते, पण त्याच्या मागचा संघर्ष लोकांना माहीत नाही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही आता पाहू शकता जी आपली मासली आहे ती धुवायची घेतले. तर आता तुम्ही पाहू शकता आपली मासली आहे जी आता धुवून झालेली आहे, त्यात आपल्या त्या टपामध्ये पुन्हा एकवार भरायची घेतले. तुम्ही पाहू शकता रायनल, त्याच्यानंतर प्रेमसन आणि टायसन हे माझे कझन भाऊ आहेत, तिघं खूप लहान आहेत ते. खाली रायनल आणि प्रेमसन याची 12th पास झालेले आहे, आणि त्याच्यानंतर टायसनला पाहू शकतो, टायसन आता 12वीमध्ये येतो, इतके लहान आहेत ते, तरीसुद्धा ते पंचायत जोडीला येऊन त्यांना मदत करत असतात. त्यांनासुद्धा आता 1-2 वर्ष झाले असतील जेव्हापासून ते बोटीमध्ये जातात. तर हे बघा बोटीमध्ये अशा प्रकारचे खण असतात. बघा याच्यामध्ये आता बर्फ ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपली बघा मासली टाकली आहे. बघा तो रायनल कशा प्रकारे बर्फ तो आता काढतोय. तर अशा प्रकारचे खण केलेले असतात, याच्यामध्ये मासली साठवून ठेवली जाते. पाहू शकता रायनल कशा नक्कीच रायनलविषयी सांगायचं झालं तर रायनलची आणखी एकसुद्धा ख्याती आहे, ती म्हणजे रायनल हा टेनिस क्रिकेटमधला एक चांगला गोलंदाज आहे. तुम्ही यूट्यूबवर जरी त्याचं नाव टाकलं रायनल इथूर तरी त्याचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील.
पाहू शकता फक्त यूट्यूबवर, त्याचं नाव टाका रायनल इतूर करून। एक चांगला गोलंदाज आहे तो, पाहू शकता बघा कशा प्रकारे मासली तुम्ही ठेवली आहे। तेव्हा बर्फ मारायचा घेतला आहे, बघा काका कशा प्रकारे तो बर्फ मारतो। त्याच्यानंतर बघा ते आपलं टफ आहे ते ठेवलं आहे, आता ते सुद्धा या खणामध्ये टाकलं जाईल। अशा प्रकारे स्टोर करून ठेवतात। तर तुम्ही पाहू शकता आता आपले जे पापलेट आहेत ते खणामध्ये टाकले गेले आहेत। तुम्ही पाहू शकता कशा रीतीने खण बनवले जातात, त्याच्यावर कशा प्रकारची फायबर कोटिंग केल्या आहेत। खूप चांगल्या रीतीने बनवले गेलेले असतात। जरी याच्यामध्ये आपण बर्फ ठेवला तरी तो 15 दिवस झाले तरी तो मला वाटतं फक्त 10 ते 15% वितळला असतो, एवढ्या चांगल्या रीतीने ते बनवले असतात। तर बघा आता काका कशा प्रकारे ती मासले आहेत, आता चांगल्या रीतीने ठेवत आहेत। एकाच बाजूला राहिले तर ती सर्व मासली एकाच बाजूने राहील, त्याच्यामुळे ती सारखी करत आहेत। आणि त्याच्यानंतर पुन्हा एक वार त्याच्यावर बर्फ मारला जाईल। बघा किती प्रमाणात बर्फ मारला जातो त्याच्यावर। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन नवीन फिशिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहण्यासाठी भेटतील। धन्यवाद।